तर कोरडवाहू किंवा जिरायती शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगतो. तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तुरीचं उत्पादन होत नाही किंवा ओलितासारखं होत नाही, तर हे डोक्यातून काढा, कारण मी तुम्हाला त्याचे काही दोन गोष्टी सांगणार आहोत महत्त्वाच्या, ज्यामुळे तुमच्या उत्पादनात, तुरीच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होणार. तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. पहा, तूर शेंडे खुडणी हा आपला मूल मंत्र आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण करून पाहिल्या तुरीसाठी, परंतु तूर उत्पादन वाढलं नाही. परंतु ह्यावर्षी आपल्याला तूर शेंडे खुडणी करायची आहे, आणि कोरडवाल्यांनी शेंडे खुडणी कधी करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये ठरतो. कारण आपल्याकडे ओलिताची व्यवस्था नाही आहे, आणि तूर शेंडे खुडणी नंतर ओलित हे खूप आवश्यक आहे. तुरीला पाणी असणं खूप आवश्यक आहे, तर कधी कधी ते खुडणी केली पाहिजे त्याचे दोन टप्पे सांगून देऊ इच्छितो. पहा, तूर शेंडे खुडणी करायची आहे, पहिले तर तीन वेळा करू शकता. जर ओलीत चांगलं असलं तर, म्हणजे जसं शेवटच्या टप्प्यात जर पाऊस चांगला आला तर करायचा आहे. परंतु दोन वेळा जरी तुम्ही खुडणी केली तरी उत्पादनात निश्चितपणे वाढ होते. तर ते दोन वेळा खुडणी कधी करायची आहे, एक तर तुम्ही 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान कधी करू शकता, आणि दुसरं जे करायची आहे खुडणी तर तिथून 25 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे 60 ते 65 दिवसाला, सॉरी, म्हणजे पहिली जर 40 दिवसाला झाली असेल, दुसरी 60 ते 65 दिवसाला झाली पाहिजे. आणि मग तुम्हाला वाटत असेल की तिसरी करू शकतो का, तर निश्चितपणे करू शकता, पण त्याचा काही क्रायटेरिया आहे. तर तो क्रायटेरिया काय आहे, तर त्यासाठी जर पोळ्यानंतर जर एखादा चांगला पाऊस आला आणि तुम्हाला वाटत असेल जमिनीत निश्चितपणे चांगली ओल आहे, तर तुम्ही तिसरी खुडणीसुद्धा करू शकता. आणि ओलिताचे कास्तकार जेवढं उत्पन्न घेतात त्यांच्या जवळपास तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. परंतु त्यासाठी मी जे मूलमंत्र सांगितलं, तिसरी खुडणी करते वेळेस जमिनीत भरपूर ओल असणं आवश्यक आहे, नाही तर त्याचे विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतात. म्हणून पहिलं आणि दुसरी खुडणी हीच आपल्याला करायची आहे कोरडवाल्यांना, आणि जर ओल असेल तर तिसरी. तर पहा, ही मशीन आता नवीन शेतकऱ्यांना सांगून देऊ इच्छितो. स्टीलचं ब्लेड आहे, ठीक आहे, ॲडॅप्टर आहे, इथं यलकी अटॅच होते, चांगल्या प्रकारे हे टाईट करून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर ही ग्लासफील नायलॉननं बनलेली मशीन, इथे बटन आहे. त्यानंतर हे केबल अटॅच होते 12 व्होल्टच्या स्प्रे पंपला, आणि ज्यांच्याकडे स्प्रे पंप नाही ते बाजारातून 12 व्होल्ट 8 अँपिअरची बॅटरी आणून, 12 व्होल्ट 8 अँपिअरची बॅटरी आणून त्यावरसुद्धा अटॅच करू शकता. आता काही शेतकऱ्यांना वाटत असेल याला मग आपण धुऱ्यावरचं गवत कापू शकतो का किंवा बांधावरचं गवत कापू शकतो का, निश्चित कापू शकता. त्यासाठी ॲग्रीपॉवरने ह्यावर्षी नवीन एक ॲसेसरीज यामध्ये जोडलेली आहे, ती आहे यस टाईपचं ब्लेड. आता हे यस टाईपचं ब्लेड किती पॉवरफुल आहे आणि किती जबरदस्त काम करते हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया पुढच्या क्लिपमध्ये.